नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एकीकडे वीज देयक भरा म्हणून महावितरण आव्हान करते, तर दुसरीकडे वीज जोडणीकडे आलेल्या अर्जाकडे कंपनीचे दुर्लक्ष होते। विक्रमगड तालुक्यात 400 नागरिकांनी वीज जोडणी मिळावी म्हणून अर्ज केलेत, सोबतच आगाऊ रक्कमही भरली आहे, परंतु अनेक महिने उलटून गेल्यानंतरही सदर वीज जोडणी दिलेली नाही अशी नागरिकांची तक्रार आहे। विक्रमगड तालुक्यात ग्राहकांकडून वीज देयक बाकी वसूल करण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी देयक लवकरात लवकर भरा असे आवाहन महावितरणाकडून नागरिकांना करण्यात येते। परंतु ज्यांना विजेची गरज आहे त्यांना वीज जोडणी देण्याचे कामाबाबत कंपनीला गांभीर्य नाही। वीज नसल्याने मोबाईल चार्ज करण्यासाठी सुद्धा शेजाऱ्यांची मदत घ्यावी लागते। वीज जोडणीसाठी अर्ज केल्यानंतरही अनेकांनी टीव्ही, फ्रीज, फॅन अशा विजेवर चालणाऱ्या वस्तू घेऊन ठेवल्या आहेत, परंतु विजेचा पत्ता नसल्यानेही उपकरणे धूळ खात पडून आहेत। एकीकडे विजेवर चालणारी वाहने बाजारात आली आहेत, मात्र विक्रमगड सारख्या आदिवासी ग्रामीण भागात वीज मीटर मिळवण्यासाठी नागरिकांना महावितरणाचे उमरे झिजवावे लागते। अजूनही दररोज महावितरणाकडे वीज जोडणीसाठी अर्ज येत आहेत, परंतु ते निकाली लावण्याकडे दिरंगाई होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे। नागरिकांच्या मागणीनुसार वीज जोडण्या सुरू आहेत, परंतु मीटरचा तुटवडा असल्याने वीज जोडणी देताना अडचणी येत आहेत। तरी मार्च अखेरपर्यंत सर्व अर्जदारांना वीज जोडणी देण्यात येईल असे विक्रमगडचे महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता महेश नांगो म्हणाले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्रावण विकासाचा नमस्कार।